हा संघर्षाला म्हणता येणार नाही किंवा भांडणी मुळीच म्हणता येणार नाही। गेल्या 2.5 वर्षाच्या आघाडीच्या सरकारमध्ये टप्प्याटप्प्यानं आम्हाला जाणवत चालली की आपली शिवसेना आता हळूहळू संपत चाललेली आहे, पक्ष धोक्यात येत चाललेला आहे, नेणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा लढवणं यावेळी पक्ष आपला कमकुवत राहील आणि उद्या अडचणीत येईल ही एक बाजू होती। आणि दुसरी बाजू, आपण निवडून येत असताना विधानसभेतून त्या मतदारसंघात जनतेच्या समोर जाताना, गावागावात जाताना, वाडीवस्तीवर जाताना, किंवा एखादा शेतकरी एखादी आई बहीण भेटल्यानंतर काहीतरी आश्वासन आपण देत असतो, पण 2.5 वर्षात आम्ही मतदारसंघातल्या मतदारांना दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यासाठी या सरकारकडून प्रतिसाद आम्हाला मिळत नव्हता, ती एक मोठी आमची नाराजी होती।